मधून बातमी आहे. जळगाव येथे जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सुरेश भोळे आणि आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने या भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक असल्याने याबाबत जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं रान बाजारबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या महोत्सवात शेतकऱ्यांनी करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदूळ, जिरा, गुळवेल, शेवगा, तरोटा यासह विविध रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या.